गोकुळ दूध संघ निवडणुकीतले पहिले तीन निकाल हे विरोधकांच्या बाजूने आहेत. पाटील गटाचे सुजित मिनसेकर, अमेर पाटील, बयाजी शेळके हे विजयी झालेत. तिसऱ्या फेरी अखेरही पाटील मुश्रीफ गटाचे उमेदवार आघाडीवर आहेत. सुस्मिता पाटील आणि अंजना रेडेकर हे या दोघी जणी आघाडीवर आहेत. महाडिक गटाच्या शोमिका महाडिक आणि अनुराधा पाटील मात्र पिछाडीवर आहेत. या लढतीमध्ये कोण कोण जिंकलं हे आपण पाहणार आहोत. पाटील मुश्रीफ गट आघाडीवर आहे. डॉक्टर सुचित मिनसेकर पाटील मुश्रीफ गटाचे आहेत हे. त्यानंतर अमरसिंह पाटील हे देखील मुश्रीफ गटाचेच आहेत. त्यानंतर बायजी शेळके हे सुद्धा पाटील मुश्रीफ गटातले उमेदवार सध्या आघाडीवर आहेत. या सगळ्या संदर्भात अधिक आढावा घेण्यासाठी आपले प्रतिनिधी रवींद्र कांबळे आपल्या सोबत आहेत. आपण थेट जाऊया त्यांच्याकडे. रवींद्र, काय सांगाल कोल्हापुरातून अधिक माहिती तुम्ही तिथे देत आहात, प्रत्यक्ष तुम्ही तिथे उपस्थित आहात. महाडिक गटाला मोठा धक्का मानला जातोय का ह्या आत्ता हाती येणाऱ्या निकालांवरून? सध्या महाडिक गटाला मोठा धक्का आहे असं मानलं जातंय का? पहिल्या निकालामध्ये तर महाडिक गटाला मोठा धक्का बसला आहे असं म्हणावं लागेल, कारण की पहिले जे तीन निकाल आलेले आहेत या तिन्ही निकालामध्ये जे पुरुष उमेदवार होते हे तिघही विरोधी गटाचे म्हणजेच पाटील मुश्रीफ गटाचे उमेदवार विजयी झालेले आहेत. अन्य ठिकाणी ज्या दोन महिला उमेदवार आहेत त्या सुद्धा विरोधी गटाच्याच या आघाडीवर आहेत. महिलांच्या मध्ये आटीतटीची लढत सुरू आहे, काट्याची अशी टक्कर सुरू आहे. ज्या शोमिका महाडिक आहेत ह्या अजूनही चार मतांनी पिछाडीवर आहेत. एकंदरीत बघता तीन उमेदवार विरोधी गटाचे विजयी झालेले आहेत तर दोन महिला ह्या सुद्धा आघाडीवर आहेत. एकत्रित बघता विरोधी गटामध्ये एक आनंदाचं वातावरण पसरलेलं आहे. आपण बघू शकत असाल विरोधी पॅनलमधले जे उमेदवार आहेत या ठिकाणी त्यांच्या चेहऱ्यावर एक आनंदाचं वातावरण बघायला मिळते, कारण की पहिले जे पाच निकाल होते ते आरक्षित जागेंच्यासाठी होतं आणि या आरक्षित जागेमध्ये तिन्ही ठिकाणी पुरुष उमेदवार हे विजयी झालेले आहेत तर दोन महिला उमेदवार या आघाडीवर आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुस्मिता पाटील आहेत, आपण अंजना रेडेकर आहेत आपल्यासोबत बोलण्यासाठी. या ठिकाणी फार अटीतटीची अशी निवडणूक होते आणि उमेदवार आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत. फार अटीतटीची निवडणूक होते, फार कमी मताचा डिफरन्स आहे, परंतु तुम्ही आघाडीवर आहात. पहिल्यांदा मी मतदारांचा अगदी मनापासून आभार मानते की ज्यांनी आमच्या पॅनेलवर विश्वास ठेवून आमच्या ज्या राखीव गटातल्या होत्या त्या सगळ्या सीट विजयी करण्यामध्ये मतदारांनी जे आमच्यावर विश्वास दाखवला, आमचे पॅनेल प्रमुख सन्माननीय बंटीसाहेब, मुश्रीफसाहेब, एडरावकर साहेब आणि त्यात ज्यांनी शेलारमामांची भूमिका घेतली ते आबाजी आणि डोंगळे साहेब, ह्या सगळ्यांच्या प्रयत्नाला यश आलं. आता सुद्धा 24 मतांनी तुम्ही आघाडीवर आहात, फार अटीतटीची निवडणूक माझी जास्त आहे गाडी 184 मताची माझी आघाडी आहे आणि बाकीच्या अजून शेवटच्या फेरीची मतमोजणी सुरू आहे, लवकरच निकाल जाहीर होईल. मला खात्री आहे की माझ्या पॅनेलचे दोन्ही उमेदवार आम्ही विजयी होऊ महिला गटाचे. नक्कीच बघतोय की महिला उमेदवार या आघाडीवर आहेत, मात्र पाचही ठिकाणी हे विरोधी गटातले उमेदवार तीन ठिकाणी विजय झालेले तर दोन ठिकाणी आघाडी कायम आहे, त्यामुळे कुठेतरी यामध्ये एक आनंदाचं वातावरण आहे. आपल्यासोबत बोलण्यासाठी उमेदवार मुश्रीफ आहेत, आपण त्यांच्याशी बोलू. पहिले ट्रेंड आलेले आहेत, पहिले तीन विजयी झालेले आहेत तर दोन ठिकाणी आघाडी आहे. कशा पद्धतीनं तुम्हाला या निकालाबद्दल पुढचा ट्रेंड वाटतो? मी प्रथमतः दूध उत्पादक सभासदांचा मनापासून आभार मानतो, त्यांनी जो एवढा मोठा विश्वास राजश्री शेतकरी शाहू विकास आघाडीला दाखवला त्याबद्दल मी त्यांचं मनापासून पहिल्यांदा आभारी आहे. खालच्या तिन्ही सीटा मागासवर्गीय, ओबीसी आणि एनटी या तिन्ही विजय झालेल्या आहेत. महिलांची अजून मतमोजणी बाकी आहे. मला विश्वास आहे या दोन्ही महिलांच्याही सीटा आमच्या निवडून येतील आणि नंतर जनरलमधल्या सर्वच्या सर्व सीटा आमच्या विजयी होतील हा विश्वास आम्हाला आहे. नक्कीच बघतोय एक विरोधी गटामध्ये आनंदाचं वातावरण आहे, कारण पहिल्या निकालामध्ये तीन उमेदवार विजयी झालेले तर महिलांच्या दोन जागा त्यामध्ये आघाडीवर आहेत.
धन्यवाद रवींद्र, आपण दिलेल्या सगळ्या माहितीबद्दल. तुम्ही तिथले आणखी तपशील आमच्यापर्यंत पोहोचवत राहाच. आई भवानीचा गजर म्हणजे 24